अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा कार्यक्रम भर उन्हाळ्यामध्ये उघड्या मैदानात घेण्याच्या एकनाथ शिंदे यांच्या अट्टहासापायी या कार्यक्रमाला आलेल्या 13 सेवकांचा मृत्यू झाला आणि 18 सेवक आज अत्यवस्थ आहेत। खरं तर हा पुरस्कार सोहळा हा शासकीय कार्यक्रम आहे, परंतु त्याला राजकीय आणि धार्मिक स्वरूप देण्याचा घाट घालण्यात आला। त्याच्यासाठी शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग झाला। सांस्कृतिक खात्याने त्याला आक्षेप घेतलेला असताना देखील तो कार्यक्रम पुढे रेटण्यात आला आणि हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावरती करण्यासाठी केंद्रीय मंत्री आणि इतर पुढाऱ्यांना बोलवून तो मोठा राजकीय कार्यक्रम घडवण्याचा प्रयत्न झाला, ज्याचा नंतर राजकीय फायदा घेण्याचा एक हेतू त्यामागे होता। एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र सरकारच्या या बेजबाबदार निर्णयापायी आज 13 लोकांचा बळी गेलेला आहे। महाराष्ट्र सरकार आणि एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या या बेजबाबदार निर्णयामुळे 16 तारखेच्या या कार्यक्रमामध्ये जमलेल्या लाखो अनुयायांचं तिथे भर उन्हामध्ये ते होरपळले गेले, त्यांचे अतोनात हाल झाले। 13 माणसांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या महाराष्ट्र शासनावरती सदोष मनुष्यवधाचा खटला दाखल केला पाहिजे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करते।